संजय राऊत जम्मूत दाखल, जे त्यांना जमलं नाही ते आम्हाला करावं लागेल, राऊत यांचा इशारा काय? जम्मू येथे शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे 2 दिवसांच्या जम्मू दौऱ्यावर गेले आहेत. विमानतळावर संजय राऊत यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. संजय राऊत हे पहिल्यांदाच जम्मू दौऱ्यावर गेलेत. त्यांचा 2 दिवसांचा कार्यक्रम आहे. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी विमानतळावर शिवसैनिक जमले होते व त्यांच्या स्वागतासाठी मोठमोठ्याने घोषणा देखील देण्यात आल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत छोडो यात्रेमध्ये उद्या शुक्रवारी 27 सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी संजय राऊत यांचे अनेक कार्यक्रम आहेत. जम्मू ते काश्मीरी विस्थापित पंडितांना भेटणार आहेत. विमानतळावर संजय राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पंजाब आणि जम्मू काश्मीरचे शिवसैनिक संजय राऊत यांच्या स्वागतासाठी आले होते. या दौऱ्यातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कुठपर्यंत पसरले आहेत ते दिसतं, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष अजूनही महाराष्ट्राच्या बाहेर काम करतो, फक्त आमचा संवाद तुटलेला आहे, अशी कबुली संजय राऊत यांना यावेळी बोलताना दिली. शिंदे गटाचे काही मंत्री असं म्हणतात की संजय राऊत हे जम्मूत आले आहेत, आता संजय राऊत यांनी पुढे पाकिस्तानात जावं. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हो, आम्हाला पाकिस्तान घ्यायचं आहे, त्यांना जमलं नाही ते आम्ही नक्की करू, कार्यक्रम कशाचा आहे? असं विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, पाकिस्तान ताब्यात घेण्याविषयी ते बोलत असतील तर तोच कार्यक्रम असल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली. भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही नक्कीच सामील होतो. खरं म्हणजे महाराष्ट्रात आले राहुल गांधी तेव्हा त्या यात्रेमध्ये स्वतः आदित्य ठाकरेजी सामील झाले आणि आता हे शेवटच्या टप्प्यामध्ये मी जातो. हे अखंड भारताचं एक स्वप्न आहे म्हणा की भारत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एक आहे आणि त्या अखंड हिंदुस्थानवर शिवसेनेची पावलं उमटायला पाहिजे. त्याच्यामुळे सुरुवातीपासून अंतिम टप्प्यापर्यंत त्या यात्रेमध्ये आम्ही सहभागी होतो. आज जम्मूला आम्ही जाऊ, यात्रेत 2 दिवस सहभागी होऊ. आमच्या भावना आहेत जम्मू काश्मीरच्या भूमीवर. तिथे गेल्या 6 महिन्यापासून काश्मीरी पंडित जे काश्मीरमधून विस्थापित झाले ते जम्मूला येऊन सरकारविरुद्ध आंदोलन करत आहेत. हजारो काश्मीरी पंडित त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी मी जाणार आहे, त्यांच्याशी चर्चा करेन. शीख विस्थापितांचा एक विषय आहे, ते शिष्टमंडळ मला भेटेल, तिथे त्यांच्याशी मी बोलेन आणि बाकी इतर अनेक लोकांच्या भेटीगाठी आहेत. पण भारत जोडो यात्रा हा एक ऐतिहासिक असा कार्यक्रम राहुल गांधींनी घेतला. 4,500 किलोमीटर त्याच्यापेक्षा जास्त या देशात चालत प्रवास करणं हे म्हणजे फारच महत्त्वाची गोष्ट आहे आणि संपूर्ण देश त्याच्यामुळे मनानं आणि भावनेनं एकत्र जोडला जाईल. आणि जे राहुल गांधी म्हणतात की या देशातला द्वेष सूड बदला ही भावना नष्ट केली पाहिजे, त्यासाठी यात्रा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जम्मू.